एमएनजी पॉलिटिशियन में राकेश शेट्टी करके जो फिरियादी है, उन्होंने 8 दिसंबर को एक एफआईआर दर्ज किया है कि उनका सिगरेट और पान का जो होलसेल का दुकान है, वो दुकान में दुकान ब्रेक करके वहाँ से 1.5 लाख की चोरी की है। सर, आरोपी का बैकग्राउंड क्या है? आरोपी भी कई गुना दाखिल है क्या? आरोपी का नाम है महेंद्र कुमार मेघवाल और रहता है राजस्थान। जब भी हमने सीसी फुटेज देखी तो सीसी फुटेज से हमें उसका चेहरा क्लियर दिखा और चेहरे से और जो हमें पता कि वो आरोपी राजस्थान का है। तो एमएचबी पुलिस स्टेशन के डिटेक्शन ऑफिसर एपीआई पवार वो स्टाफ, उन्होंने राजस्थान जाके वो आरोपी को अरेस्ट किया है। आरोपी को एक नशा था, एक ब्रांडेड सिगरेट और जो है वो नशे की वजह से उसने चोरी की है और चोरी के लिए उसमें से बहुत सारे जो सिगरेट और जो भी है मटेरियल उसने बॉम्बे में बेचे हैं। उसकी तहकीक करके वो पूरा माल हम लोग रिकवर कर रहे हैं। एमएचबी पुलिस स्टेशन इथे राकेश शेट्टी नावाचे इसमें दहिसर वेशला सिगारेट आणि पानबिडीचं एक मोठं होलसेलचं दुकान आहे। 8 डिसेंबर रोजी त्यांचं ते दुकान अज्ञात इसमाने फोडल्याची त्यांनी तक्रार दाखल केली होती। त्याप्रमाणे आम्ही घडपोडीचा गुन्हा दाखल केला आहे। सदर घडपोडीच्या गुन्ह्यामधून आमचे डिटेक्शन ऑफिसर एपीआय पवार आणि स्टाफ यांनी जेव्हा तपास केला आणि फुटेज तपासले त्यावेळेला त्यांना आरोपी निष्पन्न झाला आणि सदर आरोपी हा राजस्थान येथे असल्याचं निष्पन्न झाले। त्याप्रमाणे एपीआय पवार व त्यांच्या टीमने राजस्थान येथे जाऊन सदर आरोपीस अटक केली आहे। यामध्ये किती आरोपी आहेत आणि आरोपीचा हेतू किती आणि आरोपीवर किती गुन्हे? आरोपीचं नाव आहे महेंद्र कुमार मेघवाल। आरोपी राजस्थान येथे राहतो आणि आरोपी विरुद्ध वलसाड गुजरातचे 2 गुन्हे आहेत। डिंडोशी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे, डीसीबी सीआयडी युनिटचा एक गुन्हा आहे, तसेच मीरा रोड नयानगरचा एक गुन्हा आहे। असे एकूण 5 गुन्हे आहेत आणि आरोपीकडून आम्ही आता लवकरच सदर गुन्ह्यात स्टोरेज केलेली मालमत्ता हस्तगत करत आहोत। सर, हे चोरी करण्याचं कारण नेमकं काय होतं किंवा लग्नासाठी केलेलं? की ब्रँडेड जे सिगारेट आहे त्याला व्यसन आहे आणि ते व्यसनासाठी त्याने केलेलं आहे आणि त्याने इकडेच मुंबईमध्ये एका दुकानात विकलेले आहे असं सांगतो आहे। त्याप्रमाणे आम्ही तो पूर्ण मालमत्ता आम्ही आता ते रिकव्हरी करणार आहोत। याच्यामध्ये गुजरात वलसाडला 2 गुन्हे आहेत, डीसीबी सीआयडी युनिटचा एक गुन्हा आहे, डिंडोशी पोलीस स्टेशनचा एक गुन्हा आहे।